काय रस्त्याची हालत झाली या भागात. हे आमचं मुंबई गो. नमस्कार गाववाल्यांनो, कसे असतात सगळे? तर आम्ही चाललो आता गावात. अचानक भयानक प्लॅन ठरलो की मालवणक जाऊचा. तर मग आमचे परममित्र प्रथमेश मुंडे फोन केला की आपण गावी जाऊया काय. तर म्हटला गावी जाऊसाठी आपण कायम रेडी असतो, कधी पण सांगा, एनी टाईम 24 तास. म्हटलं चल जाऊया. भरली बॅग, पॅन्टीत पाय घातले, नी पाटेक लागलं. पण पावसानं सुरुवात केलं ना, पाऊस मस्त लागता. आईक फोन केलाय, आई म्हणता पाऊस चालू आहे, सावकाश यावा. म्हणून आम्ही आता चाललो हळूहळू. आणि म्हटलं त्या निमित्तानं जी मुंबई गोवा रोडची जी काय हालत हा, आणि जो शॉर्टकट रस्तो हा, तो तुमका मी दाखवत आहे. म्हणजे जर तुम्ही आता गणपती गावात जाताल असं तुमका तो कळात की शॉर्टकट रस्तो कसं. बऱ्याच जणांका माहिती आहे, बऱ्याच जणांका माहिती नाही तो रस्तो. मी दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी इथून जातलो पहिले पालीत, आपलं खोपोलीमध्ये. खोपोलीतून राईट घेऊन पाली मार्गे निजामपूर मार्गे माणगावात जाणार. माणगावातून थेट संगमेश्वर, संगमेश्वरातून पूर्ण लेफ्ट घेऊन डायरेक्ट लांजामध्ये साखरपा मार्गे असा प्रवास करत आम्ही जाणार आहोत. तुमका सगळी अपडेट देणार आहे मी. त्याचे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पावसानं अशा प्रकारे सुंदररित्या सुरुवात केलेली आहे आमच्या सुंदर सारख्या प्रवासाला, असंच काहीतरी म्हणतात. निसर्ग, पाऊस, आम्ही आणि तुम्ही. गाडीचा नंबर बघ. आता एक गंमत झाली की आमका ते सिमेंट रस्त्यात पाणी दिसला नाही. शपथ, काकांनी शिव्या घाल घाल घातल्यानी खरंच माका दिसाक नाही पाणी. तर मी आपलं माझ्या स्पीडने चलत होत्या. काकांका सॉरी बोलले मी, काका सॉरी, मग पाणी दिसलं नाही. आणि ह्या ह्याच्यात ह्याच्या पावसाच्या ह्याच्यामुळे ना ह्याच्यातून दिसलं नाही पाणी. मग बघा ह्याच्यात पण पाणी हा काचीवर. तसं मग काकांका सॉरी बोलले मी, काका माफ करा. तर काका बोलले ना चलतं चलतंय. काका चांगले होते, तर मनापासून आम्ही हे केलं ना. हे बघ कानू धाबा लय फेमस आहे. तर काका दाखवतो आम्ही आता. येते काका, चांगले आहेत बिचारे. दुसरं दुसरं असतो ना तर गाजी घातलेली असते आमका तोंड फोडून. बिचारे पुरे भिजले. सुंदरस वातावरण. गाडीचं शाप चेंदू मेंदू केले, मस्त वाटत ना. पाऊस, फक्त एकच कमी हा, ती म्हणजे अर्धांगिनी. त्या मौसम मध्ये अशी जी काय पाहिजे पाहिजे, म्हणजे असं मस्त वाटत. मौसम बघा तुम्ही, मौसम तर नजारा बघा. मध्ये कशी मी नाचू बाई. मस्त वाटत पण क्लायमेट एकदम पावशी. तू मधी मधी चलत, पाणी उडवला आमका सांगू नको. मग अशी एका काकान बोधे मॅदले ना आमचे. बारीक बारीक धबधबे छोटे छोटे, नजरेत कॅप्चर, कॅमेऱ्यात कॅप्चरच नाही होऊ शकत एवढं सुंदर वातावरण. हा माथेरानच्या आसपास वाटता कुठे. इथून आम्ही जाणार आहोत मालवणला.
आता जुना मुंबई पुणा रोडला आहोत. काय नजारा बघा. आता आम्ही खोपोलीसून पालीला झालो. इथून काहीतरी 22 किलोमीटरच्या आसपास आहे पाली. पालीतला जो मेन रस्ता आहे, पालीतून राईड घेतला तर काहीतरी वाकण फाट्याला जातो, आणि पालीतून सरळ म्हणजे गणपती मंदिरच्या इथून गेलं ना की तो डायरेक्ट निजामपूरला जातो. तो मी तुम्हाला दाखवेन पुढे. आता डायरेक्ट पालीमध्ये जाऊन आपण चालू करूया. भयंकर पाऊस लागता तो काहीच दिसत नाही पुढचा, एवढा पाऊस आहे. आज जून महिन्यानंतर आज पहिल्यांदा एवढं पाऊस लागतो. हा खोपोली टू पाली रस्ता आहे. हा सीधा राईट मारला ना की हा आपला वाकण फाट्याला जातो, म्हणजे आपला काय बोलतात ते कोणतरी आपण कोलाड त्या साईडने माणगाव. इकडून आता पालीच्या मंदिरा इकडून जातोय आम्ही. इथून सरळ आलात की तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिराच्या इथून सरळ जायचं आहे आपल्याला. आतल्या रस्त्यानं जाऊन सरळ ते गणपती मंदिर आहे ना, तिथं त्याच्या बाजूनं सरळ जाऊचं आपल्याला. ह्या से राईट. गुगल मॅपला ना नागोटणे मार्गेच रस्ता दाखवणार, पण त्याच्या दोन ऑप्शन दाखवतात. जेव्हा तू बघतो ना चेक करता तेव्हा नागोटण्यावरून, पण आम तुम्हाला गणपतीच्या देव दुसरा रस्ता दाखवेल निजामपूर मार्गे, त्या रस्त्याने जायचं आहे. तो रस्ता टॉप ऑन टॉप आहे, खड्डे वगैरे काही नाही आहे. फक्त एवढंच आहे की थोडं घाट सेक्शन आहे तिकडे. हा रोड सरळ डायरेक्ट निजामपूर मार्गे, पण गुगल मॅपनेच्या सहाय्याने जायला पाहिजे, कारण तिथं ना आतमध्ये नेटवर्क नाही, आणि एक जर राईट चुकला तर तुम्ही पुण्याला जाऊ शकता. थोडा रस्ता कंजेस्टेड आहे, त्याला ही गाडी लावून ठेवली आहे मध्येच. पण तरी गाडी मस्त वाटते रे, पुढची बॉक्स वगैरे. पप्पी बाय. हे गणपती मंदिर पालीचं बल्लाळेश्वर गणपती बाप्पा मोर्या. अप्पा जे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण कर. हा सरळ सरळ रस्ता निजामपूर मार्गे माणगावला बाहेर पडतो, माणगाव बस डेपोच्या समोर. शेवटपर्यंत तुम्हाला गुगल मॅपच्या सहाय्याने जायचं रस्ता माहीत नसेल तर, कारण का तिथे एक दोन लेफ्ट राईट असे आहेत की ते अचानक आहेत, समजत पण नाही. खूप लागता इकडे, एकाना नदीत पाणी भरपूर इला. कसला नदीत पाणी इला बघा. मी भिजत भिजत व्हिडिओ काढू गेल, पूल बहिणीर वाहन जाता ने. हा कसला पाऊस बघा, भयंकर. दोन दिवस पाऊस लागलो मजबूत. मोबाईल खाली पडत माझो. मस्त वातावरण हा, भिजत भिजत मी व्हिडिओ काढू गेलाय तुमची. वाईड अँगल
भिजत फिरतो तो साप काढायची दवा कळा असलो पाऊस लागलो शा व्हिडिओ साठी काय काय करूचा लागता ना तुमका दाखव साठी तुम्ही म्हणताला तू आमका थोडी बघूचा तुझ्या खाजीत गेलस माझ्या कॅमेरा घुसतय मस्त व्हिडिओ पाणी भरपूर येईल जे धडक दोन दिवस पाऊस लागलो खतरनाक काय व्हिडिओ काय पाऊस नेटवर्क गेला नेटवर्क गेला आमचा खरंच खूप छान पाऊस लागता फक्त रात्री तो त्रास देणार आमका पाऊस असं वाटतं आमका व्हिडिओ जरा मोठी होतली सांभाळून घ्यावा कारण का एवढं पाऊस एवढं चांगला खतरनाक मौसम आहे ना क्लायमेट आहे माझं मोहच आवरत नाही व्हिडिओ काढूच किती व्हिडिओ काढले तरी कमीच मात्र हा पहिला राईड आहे पालीवरून आल्यावर तुम्ही गुगल मॅपच्या साह्याने आता तुम्ही सरळ गेलात तर फिरत फिरत तुम्ही MIDC मार्गे तुम्ही पुण्या साईडला जाऊ शकता उगाच रात्रीच्या जर आलात तर प्रॉब्लेम होऊ शकतो एकदा रस्ता चुकलात आणि कारण की इकडे नेटवर्क प्रॉब्लेम जास्त असल्यामुळे तुम्ही गुगल मॅपच्या साह्याने या हा राईट घेतल्यावर अजून एक पुढे आहे तो MIDC आपण सरळ निजामपूरला जाणार निजामपूर मार्गे माणगावला हा बघा हा रस्ता आहे तो हा रस्त्याने राईट घेतले इथे बघा ग्रामपंचायत आहे कोणती तरी वरचीवाडी ग्रामपंचायत बस स्टॉपच्या इथून आपल्याला राईट घेऊन सरळ हा सरळ रस्ता आता निजामपूर मार्गे आपल्याला माणगाव बस डेपोच्या समोर जातो हा रस्ता आता मी निजामपूर मार्केटला पोहोचलोय म्हणजे बाजारपेठेत इथून हार्डली 7 ते 7 किलोमीटर मध्ये माणगाव आहे निजामपूर बाजारपेठेतून आता पुढे तर अशा प्रकारे आम्ही माणगाव मध्ये पोहोचलेलो आहोत माणगाव मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही लेफ्ट मारलात तर गोव्याला मालवण साईडला जातात राईट मारलात की मुंबईला जातात समोरच तुमचा बस डेपो आहे बघा एसटी महामंडळ इथून लेफ्ट घेऊन आपल्याला सरळ सरळ जायचंय बाजारपेठमध्ये दिवसाचे आला तर तुम्हाला थोडी गर्दी हमेशा ट्रॅफिक असतं माणगावमध्ये पण बायपास रोडचं काम चालू आहे अजून कारण का इकडे बस आहे बाजारपेठ आहे शहरी असल्यामुळे इथं थोडं ट्रॅफिक असतं कायम आणि मी सगळ्यांना विनंती करून जर माझे कोणी माझे व्हिडिओ बघून जर ह्या रस्त्याने येत असतील तर या आपण जास्त जास्त लेट करून येऊ नका कारण हा थोडा ना जंगली हे पडतो आदिवासी एरिया आहे आतमध्ये खूप जण बोलतात असं खूप प्रॉब्लेम होतो अडवतात गाड्या कोण अडवत नाही आम्ही एवढे दिवस प्रवास करतो मी कायम या रोडने जातो आणि आपल्याला पुढे संगमेश्वरमधून पण जायचं आहे तो पण थोडा आतून रस्ता आहे 100 किलोमीटरचा तो पण जंगलातून घाट सेक्शन आहे जर तुमची फॅमिली असेल तर थोडं तुम्ही सांभाळून या जेवढं शक्य होईल तेवढं रात्रीचा प्रवास करणं टाळा तुम्ही मी असं सांगतो तुम्हाला कोकण रेल्वे नाही व्यवस्थित तर आता आम्ही चाय वगैरे पिऊन थांबलेलो माणगावमध्ये ज्या कोणी बोलला ना दिसता तसा नसता म्हणून आम्ही चांगल्या दुकानात चाय पिऊन थांबलो दुकान चांगला होता पण चाय छत्रीचा काय हालत झाली आहे बिंगा ना झाला छत्रीचा दिसली काय समजा माहिती दिसता तसा नसता म्हणून जग फसता आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये बघून असे म्हटलं चाय वगैरे पिऊन थांबलो चाय पिलो आणि काय घेतलं मस्का पण मस्क पण मस्क एवढी काय मजा नाही येऊ म्हणजे टेस्टच नाही जशी टेस्ट होईल जशी जी प्राईज होती त्याची ती टेस्ट नाही पण मस्का आणि चाय खाऊची ना तर गोरेगावमध्ये इराणी कॅफेमध्ये एक नंबर कधी गेलास गोरेगावात तर चाय पिऊन बघा आम्ही आता माणगाववरून चाललो पुढच्या एका मध्ये रस्तो चांगलो हा मध्ये सिमेंट रस्तो हा मध्ये थोडा काम चालू आहे डायव्हर्जन आहेत भरपूर सारे जर तुम्ही
पेन मार्गे इलास तर रस्तो खूप म्हणजे किमान पावसाच्या याच्या दिला तर 4 तास 100% लागणार पेन वरून माणगावला यायला. पण जर तुम्ही पाली मार्गे निजामपूर मार्गे इला ना हार्डली 2-2.5 तास लागतात. कारण का मी आता आलो काहीतरी मी 4:30 याच्यात होतो पालीमध्ये 4:30 पालीमधून नंतर मग डायरेक्ट माणगाव मध्ये आलो 5:30 म्हणजे थांबत थोडं एन्जॉय करत आलो. पाऊस पण भरपूर होतो हे बघा असे मध्ये मध्ये रस्त्यांका खड्डे आहेत त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवा. वेरना मस्त वाटत गाडी जे त्यांनी मॉडिफाय केलं ना कालचे डी आणि पहिले डिफॉगलर लावलं ना मस्त वाटत गाडी. हाय हाय आणि कोकणची ब्युटी चारी टाइम शायटिक हिरव हिरव गार डोंगर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हॉटेल आहे आमचं घर आमची गाडी काय रस्त्याची हालत झाली आहे बघा मुंबई 17 वर्ष झाली बनता अजून का हेंका बनणार नाही त्याच्या मागोमाग समुद्री समृद्धी महामार्ग तयार झालो त्याच्यावर मी 2 वेळा नागपुरात जाऊन येलोय. पण एवढे वर्ष मी गोवा मुंबई गोवा का मालवण करतोय रस्तो आमचो कधी का बनणार नाही बघा तरी कसे कंठे गणपतीत पूर्ण हाल होणार कारण का गणपतीत सगळी लोक गाडी घेऊन निघतले त्याच्यामुळे रस्ते ट्राफिक मजबूत होणार आहे. आणि गणपती दिला असता तुम्ही पाली मार्गे जेव्हा मी तुमका सांगतोय गाडी कसली आपटली बघ धापकन ग्राउंड क्लिअरन्स कमी असत ना तर म्हणून मी लॅम्बोर्गिनी आणली नाही ना आपली त्याप्रको प्रथम मी सांगा होतो लॅम्बोर्गिनी घेऊन जाऊया अशा रस्ते लॅम्बोर्गिनी जाऊया. हे आमचो प्रथमेश डॉन आ डॉन काय आलं दा बघा नुसती वडी वलव जाऊची नुसती वडी वलवायची गदाक 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 लाटा भरपूर जवळजवळ 15 मिनिटं हेच चाललं आमचा कधी पोचतलो आम्ही मालवणात कधी जाऊन जेवतलो आणि कधी जाऊन झोपतलो. आय एक चांगलं काहीतरी बनवून ठेव आय खालेला जेवून जिरला तरी आम्ही गावा पोचत जाऊ नाही. आणि माझ्यात ना शर्यत लागली आहे बघ या फोन पळवता काढले की नाही पाठी त्याका जाऊ न पाठी तर आमच्या गाडीक भूक लागली म्हणून डिझेल भरूक थांबलो. महाडमध्ये पोचलो आम्ही आता रस्तो खूप खराब आहे म्हणजे बेकार म्हणजे माणगाव पासून आता संगमेश्वर पर्यंत सिमेंट रस्तो पण माणगावच्या आधी थोडं खराब होतं खूप खड्डे आहेत. आता बघू संगमेश्वर आमका इथून आता जवळजवळ 9:30 वाजतले जायपर्यंत कारण की इथे 7 वाजले 9:30 पर्यंत संगमेश्वरात जेवणार. संगमेश्वर मध्ये बस डेपोच्या इथून ना एक लेफ्ट हा बस डेपोच्या इथून लेफ्ट घेतलाच ना की डायरेक्ट तो लांजात बाहेर पडता रत्नागिरीवाल्यांका तुमका खड्ड्यातूनच जाऊचा जर मालवणात जाणारे त्यांका हे चांगला फोन त्याच्यामुळे बघूया पुढे कसं रस्तं पटापट कापून पाऊस पण भरपूर मस्त वाटत क्लायमेट छान हा आता आम्ही गाडीत डिझेल वगैरे भरला गाडी आमची भूक लागली गाडीची टाकी फुल केली अर्ध्या टाकीमध्ये जवळ आमची गाडी किती येईल माहिती आहे 240 किलोमीटर म्हणजे गाडी ॲव्हरेज किती आहे बघा 240 माणगावच्या नंतर थोडं रस्तो खराब होतो आता थोडं सिमेंट रस्तो आहेच्या संगमेश्वरपर्यंत चांगला रस्तो आहे त्याच्या पुढे पूर्ण लांजापर्यंत रस्तो खराब आहे त्याच्यामुळे आम्ही संगमेश्वरातून आतमध्ये जातलो साखरपा मार्गे गुगलवर जर तुम्ही टाकला असता त्याला मी तुम्हाला रस्तो दाखवतोय पण
काही वेळा काय होतं तो दाखवत नाही, जर तुम्ही गुगलला रात्रीचे असाल ना तर तो दाखवत नाही रे. त्याच्यामुळे मी तुमका दाखवते संगमेश्वर बस डेपो सोडला की पहिलोच लेफ्ट आहे ब्रिजच्या पहिलो. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो, टाटा बाय बाय. तर माझ्या सर्व कोकणवासियांना एक महत्त्वाची सूचना आहे की मुंबई गोवा रोड हा प्रॉपरली पूर्ण झालेला नाही आहे. सिमेंट रस्ता माणगावपासून संगमेश्वरपर्यंत आहे पण तो मध्ये मध्ये डायव्हर्जन आहे त्यामध्ये, आणि सिमेंट रस्ता आहे मध्येच कुठेतरी डांबरीकरण आहे, त्याच्यामध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे प्लीज कृपा करून सावकाश या, काही घाई गडबड करू नका. थोडं लेट पोचलात तरी चालेल पण तुमची फॅमिलीसोबत आहे, गणपतीला आपण चांगल्या सणाला जाते, त्याच्यामुळे कृपया करून सावकाश या. लेट गेला तरी चालेल पण सावकाश जा. अशा प्रकारे गणपतीसाठी आपल्याला कशेडी बोगदा चालू झालेला आहे. सर्वांना खुश खबर, दोन्ही साइड चालू झाले. दिवस झाले अर्पणा लिकेज आपण मध्ये मध्ये कुठे कुठे आहे लिकेज. बाहेर लाव गणपतीसाठी सगळ्यांना खुशखबर, बोगदो चालू झालेलो असा, बिंदास यावचा असा. काय रे या पाऊस भरपूर आज ना, मॉप पाऊस मॉप, अक्षरशः काहीच दिसत नाही. कंटिन्यू 2-3 तास झाले. उद्या दहीहंडी गाजवतलो. संगमेश्वर असून अक्षरशः होडी चालला होता. होडी कडे 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 अक्को माणूस झोपत एवढे घंटे आहेत. गाडी लागली 20-20 स्पीडला पण नाही, एवढे माझे खड्डे आहेत. किती खड्डे आहेत बघा, माणूस झोपत एक नक्की, रस्तो किंवा नदी हडे येईल. कशी गाडी चालवायची सांगा तुम्ही. आता आम्ही आता पोचलो संगमेश्वर मध्ये. संगमेश्वर मध्ये एसटी डेपो, तिथून लेफ्ट घ्यायचा. तुमका दाखवतो मी बघा, विठलाई आली, विठलाई. ब्रिजच्या पहिलेच लेफ्ट आहे. संगमेश्वरचा बोर्ड आला ना की तुम्हाला ब्रिजचं काम चालू दिसेल. आणि या लेफ्ट साइडला बस डेपो आहे आणि हे या साइडला ब्रिजचं काम चालू आहे. तिथूनच लेफ्ट घ्यायचा आणि समोर याचा ब्रिज दिसेल. तिथून इकडे लेफ्ट घेतला की डायरेक्ट साखरपा मार्गे देवरूप करून तुम्ही लांजात जाऊ शकता. आणि हा रस्ता पूर्ण नॉनस्टॉप एक नंबर रस्ता आहे, त्याच्यामुळे तुम्ही इकडून येऊ शकता. बाकी जर तुम्ही इथून सरळ गेलात रत्नागिरी मार्गे तर तुम्हाला प्रॉपर वडी समुद्रातून नदीतून चालल्यासारखी फिलिंग येणार, वडी वलवत चालल्यासारखी मालवणी भाषेत. त्याच्यामुळे तुम्ही इकडून जर रात्री लेट आलात तर इकडून चालल्या जास्त लोक असेल तर ठीक आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही या रोडला. पण गाडी व्यवस्थित असेल तर तुम्ही या रोडने जाऊ शकता.
गुगल मॅपच्या सहाय्याने जा, कारण तिथे एक दोन रूट रस्ते असे आहेत की ते एक कोल्हापूरला जातो आणि एक पुण्याला जातो. एक जरी तुम्ही टर्न चुकलात तर डायरेक्ट कोल्हापूर किंवा पुण्याला जाणार. त्याच्यामुळे गुगल मॅपच्या सहाय्याने जा. तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, ऑफलाईन मॅप चालू ठेवून तुम्ही कंटिन्यू करू शकता. डायरेक्ट हा रस्ता आता राजापूरच्या आसपास, लांजा राजापूरच्या आसपास बाहेर पडणार. असा शेवटपर्यंत रस्ता आहे. तर पाऊस खूप असा, तर मी तुम्हाला एक दुसरा पर्याय मार्ग सांगतो. जर तुम्हाला ह्या रस्त्याने जायला रात्रीचं भीती वाटत असेल तर सरळ इथून तुम्ही संगमेश्वर मधून डायरेक्ट 20 किलोमीटर गेल्यावर बाव नदीवरून एक लेफ्ट आहे रस्त्याचं काम तरी, तर यू टर्न घेऊन तुम्ही बाव नदी मागे लांजा बाजारपेठेत बाहेर पडतो तो रस्ता. जर तुम्हाला हा रस्ता जर रात्रीच्या वेळी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर आता ऑलमोस्ट आम्ही लांजाच्या आसपास पोहोचू 15-20 मिनिटांमध्ये. कारण काय 9:30 आम्ही तिकडे होतो, आता 10:15 झालेत, 11:45 झालेले आहेत. तर आम्ही पोहोचू आता ऑलमोस्ट, पण पाऊस खूप आहे. घाट सेक्शन असल्यामुळे थोडं आम्ही हळूहळू आलो, पण म्हटलं आणि माझ्या मोबाईलची बॅटरी लाईन आमचं थोडं त्याचं सॉकेट काम करत नाही चार्जिंग पॉईंटचं, त्याच्यामुळे थोडं पुढची व्हिडिओ बनेल की नाही बनेल याची शक्यता कमी आहे. माझं लक्षात पण नव्हतं की हे खराब झालं आहे. पण तुम्ही जर हा रस्ता जर तुम्हाला सेफ वाटत नसेल तर तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता. हार्डली तुम्हाला थोडा रस्ता का, पण 20 किलोमीटरचा रस्ता खराबच आहे पूर्ण, त्याच्यामुळे सांभाळू. नमस्कार मंडळी, रात्री पूर्ण व्हिडिओ करू शकलो नाही कारण का मोबाईलची बॅटरी खूप लो होती, 10% राहिली होती आणि घरातून फोन येत होते, म्हणून म्हटलं पुढची व्हिडिओ शूट जर शूट केलं तर पुढे बॅटरी हे होईल आणि मोबाईल चार्जरचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर आम्ही रात्री काहीतरी 12:15 पोहोचलो घरी. त्याच्यानंतर विचार केला की शूट करावं नंतर घरी जाऊन, पण तेवढी ताकदच राहिलेली नाही. मग जेवलो झोपेपर्यंत 2 वाजले सगळं आवरावर करेपर्यंत. आणि एवढं सांगू इच्छितो की रस्ता जर तुम्ही तसा आलात नांदगाव निजामपूर मार्गे आला तर थोडा चांगला आहे. जर पण सावकाश रस्ते कट टू कट आहे, छोटे रस्ते आहेत, जर तुम्हाला टर्न वगैरे माहिती नसेल तर पावसाचा पाऊस खूप असला तर सावकाश प्लीज. आणि मुंबई गोवा रोडला कुठे चांगला रस्ता आहे, कुठे सिमेंट रस्ता आहे आणि कुठे डांबरीकरण आहेत. अर्धा रस्ता वाहून गेला आहे, अर्धा आहे, त्याच्यामुळे खूप सावकाश या, सेफली ड्रायव्हिंग करा. ड्रायव्हर बंधूंना मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण काय गणपतीचा आपला सण आहे, तुम्ही जर आपल्या चांगल्या सणासाठी आहेत तर तुम्ही सावकाश घाई गडबड अजिबात करू नका, कारण का त्या लायकीचा रस्ता नाही आहे. राजापूर नंतर शेवटपर्यंत मालवणपर्यंत पूर्ण सिमेंट रस्ता आहे, पण तो पण जम्पिंग रस्ता आहे. जर तुम्ही स्पीडने येत असाल तर थोडं स्पीड मध्ये स्पीड ब्रेक करा, ते पण दिसत नाही जर जास्त पाऊस असेल तर. सांगू इच्छितो एक की जरा लवकर निघायचा प्रयत्न करा, तर लेट नाईट निघू नका. जर तुमच्यासोबत जास्त फॅमिली असेल, लेडीज लोक जास्त असेल तर तुम्ही लेट नाईट यायला अवॉइड करा प्लीज. एक भाऊ म्हणून ऐका माझं, कारण का मी त्या रोडने कायम हे करतो प्रवास. असं काय अनुभव नाही आलाय, पण सांगतात बरेचसे लोक आज न्यूज फैलवतात की लूटमारी चालू आहे असं. तर मी एवढे करतोय, मला तर कधी जाणवलं नाही, पण कधी काय वेळ सांगता येत नाही. म्हणून तुम्ही सावकाश या आणि डोळे जास्त हे झाले आणि या सावकाश. व्हिडिओ इथेच संपवतो. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा प्लीज, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.